नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीमध्ये पातेगळ कोणकोणत्या कारणामुळे होते आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया कपाशीमध्ये पातेगळ होण्याची मुख्य कारणे कोणकोणती आहेत. तर मित्रांनो, पातेगळ होण्याचे पहिले कारण म्हणजेच अचानक वातावरणात होणारा बदल. म्हणजे काय होतं, काही दिवस पाऊस नसतो आणि एकदम कोरडे हवामान असते, कडक ऊन पडलेलं असतं. त्यानंतर पाऊस आला की सगळीकडे थंड वातावरण होऊन जातं. त्यामुळे काय होतं, कपाशीला एक प्रकारे झटका बसल्यासारखं होतं, त्यामुळे पातेगळ व्हायला लागते. तसेच कपाशीला पाण्याचा ताण पडला, म्हणजेच वेळेवर कपाशीला पाणी भेटले नाही, कपाशी सुकायला लागली, तेव्हासुद्धा कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात पातेगळ बघायला मिळते. त्याचबरोबर जर लागवड ही खूप जवळजवळ झालेली असेल, दोन झाडांमधील अंतर कमी असेल, कपाशीमध्ये दाटी झालेली असेल, तर त्यामुळेसुद्धा कपाशीमध्ये पातेगळ व्हायला लागते. तसेच जर कपाशीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता भासत असेल, तेव्हासुद्धा कपाशीमध्ये पातेगळ व्हायला लागते. तर मित्रांनो, या सगळ्या कारणामुळे कपाशीमध्ये पातेगळ होऊ शकते. आता आपण बघूया यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर मित्रांनो, जर आपल्या कपाशीमध्ये पाण्याचा ताण पडला असेल किंवा अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे कापूसामध्ये पातेगळ होत असेल किंवा कपाशीमध्ये खूप जास्त दाटी झाल्यामुळे पातेगळ होत असेल, तर आपण प्रतिपंप 4 ml प्लेनोफिक्स घेऊन त्यासोबत 30 ग्रॅम बोरॉन घेऊन फवारणी करू शकता. यामुळे तुमची कपाशीची पातेगळ थांबून जाईल. फक्त आपण हे प्रमाण 4 ml जास्त टाकू नये, कारण याचे विपरीत परिणाम दिसू शकतात. त्यानंतर मित्रांनो, जर आपल्या कपाशीमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पातेगळ होत असेल, तर आपण NPK 19 19 19 ह्या विद्राव्य खताची फवारणी करू शकता. यामुळे अन्नद्रव्यांची कमतरता पूर्ण केली जाईल आणि आपल्या कपाशीमधील पातेगळ थांबेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे पातेगळ होण्याची कारणे आणि त्यावरील उपायाविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांनाही माहिती भेटेल. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच खालील बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा.